घेवडा टाकून सुकटीचा रसा, त्यासाठी तेलामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे. त्यामध्ये 2 चमचे तिखट, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ हे टाकून मिक्स करून घ्यायचे. मसाले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये सुकट टाकून घ्यायचे. सुकट मी आधीच 10 मिनिटं भिजून घेतली होती. सुकट मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे आणि ते शिजून घ्यायचे. रशाला चांगली कड आलेली आहे, त्यामध्ये आपण कोकम टाकून घेऊया. कोकम नसेल तर त्यात चिंचसुद्धा टाकू शकता, जेणेकरून रशाला चांगला फ्लेवर येईल. आता गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आणि इथे आपला घेवड्याचा शेंगा टाकून सुकटीचा रसा तयार आहे.